अमिताज टेस्ट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे झटपट असे बनणारे तीन प्रकारचे लाडूची रेसिपी। तर त्यामध्ये आहे बेसनचे दाणेदार बेसनचे लाडू, विना पाकाचे जिभेवर विरघळणारे रव्याचे लाडू आणि खोबऱ्याचे लाडू। हे तिन्ही प्रकारचे लाडू खूप झटपट बनतात आणि दिवाळीमध्ये वेळ ज्यांना वेळ नसतो, ऑफिसला जाणाऱ्या मैत्रिणी असतात, त्यांना फराळ करायला जमत नाही, तर अशा वेळी हे झटपट असे तीन प्रकारचे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ह्यासाठी आपल्याला पहिले आपण बघणार आहोत रव्याचे लाडू। ह्यासाठी रवा लागणार आहे एक वाटी, पिठी साखर एक वाटी, नंतर हे पिस्त्याचे काप आहेत, हे ड्रायफ्रूट्स आहे, काजू चारोळे त्यांना मी रोस्ट करून घेतलं होतं, वेलची पूड आणि तूप। इथे पॅन गरम करायला ठेवला होता, त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम रवा भाजून घ्यायचा आहे मंदाचेवर। रव्याला आपल्याला लालसर करायचं नाही आहे, त्याचा रंग बदलायला नको, असं फक्त आपल्याला एक भाजून घ्यायचा आहे रवा हलकेसा। आता रवा भाजून झाला आहे, त्यानंतर मी यामध्ये तूप घालते। तूप घालून देखील आपल्याला रव्याला परत परतून घ्यायचा आहे। आता रवा परतला की त्याला एक छान असा खमंग सुगंध सुटतो, त्यामुळे आपल्याला कळतं की आपला रवा भाजला गेला आहे। अशा प्रकारे साधारण आपला रवा भाजायचा आहे। आता हा रवा भाजून झाला आहे, ह्याला मी आता एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते। रव्याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर केलं आहे। आता ह्याला आपल्याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे। कोमट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची पूड, नंतर हे भाजलेले ड्रायफ्रूट्स आहेत, ह्यामध्ये मी चारोळे आणि काजू घेतले आहेत, तुम्ही आवडीनुसार काहीही घेऊ शकता ड्रायफ्रूट्स। आणि आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पिठी साखर। पिठी साखर ही रवा कोमट झाल्यानंतरच घालावा, गरम असताना घातलं तरी साखर विरघळेल। आता हाताने व्यवस्थित सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे तूप वितळून घेतलं आहे, हे तूप मी ह्यामध्ये घालत आहे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुपाला रव्यामध्ये। आता हाताने एकजीव मळून मिक्स करून ह्याचे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत। लाडू जरा हलक्या हाताने वळायचे आहेत, रव्याचे असल्याने त्यांना आपल्याला हळूहळू वळून घ्यायचं आहे, नाही तर रव्याचे लाडू फुटतात। अशा हा प्रकारे हलक्या हाताने मी सर्वच लाडू वळून घेणार आहे। झटपट असे रव्याचे तोंडात विरघळणारे लाडू रेडी आहेत। अशाच प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेऊया। यावर पिस्ता लावून घ्यायचा आहे आणि या लाडूला डेकोरेट करून घ्यायचं आहे। तुम्ही मनुका देखील लावू शकता। आता इथे दुसऱ्या प्रकारचे लाडू आहेत बेसनाचे लाडू। हे दाणेदार बेसनाचे लाडू बनवायला आपल्याला इथे लागणार आहे 2 वाटी बेसन पीठ, त्यानंतर तूप, पिस्त्याचे काप, ड्रायफ्रूट्स आहेत त्यांना मी भाजून घेतलेलं आहे, नंतर हा डिंका आहे, डिंकाला तुपामध्ये रोस्ट करून घेतला आहे आणि त्याला कुस्करून घेतला आहे, नंतर हे वेलची पूड आणि पिठी साखर। तर सर्वप्रथम इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे आणि त्याला गरम करायला लावायचं आहे। ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत तूप, तूप कोमट झाल्यावरती आपण ह्यामध्ये घालणार आहोत बेसनाचे पीठ। इथे 2 वाटी बेसनाचे पीठ आपण घालत आहोत। आता
आता ह्या बेसन पिठाला आपल्याला ह्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे मंद आचेवर। इथे साधारण आपल्याला 5 चमचे तूप लागतं, पण हे तूप आपल्याला एकदाच न घालता हळूहळू ॲड करत जायचं आहे आणि हे बेसनाचं पीठ परतायचं आहे आपल्याला तुपामध्ये। आता हे बेसनाचं पीठ दाणेदार व्हायला, म्हणजे आपले लाडू दाणेदार होण्यासाठी आपण इथे एक साधारण 1 ते 2 छोटे चमचे पाणी शिंपडणार आहोत आणि ह्याला परत मिक्स करणार आहोत, म्हणजे परतून घेणार आहोत। हे पाणी शिंपडल्याने आपले लाडू दाणेदार होतात। ते पाणी शिंपडून झाल्यावर आपल्याला ह्याला परत रोस्ट करायचं आहे, जिथपर्यंत आपले जे बेसनाचं पीठ आहे त्याचा एक छान सुगंध सुटतो। आता आपलं हे बेसनाचं पीठ परतून झालं आहे, याला आपण आता एका परातीत किंवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्याला थोडं थंड होऊ देऊया। त्यानंतर ह्यामध्ये घालायची आहे वेलची पूड। आणि ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही घालू शकता। त्यानंतर ह्यामध्ये घालणार आहे डिंकाला मी तुपात भाजून घेतलं होतं आणि त्याला कुसकुरून घेतलं होतं। आता ह्यामध्ये घालायचं आहे डिंक आणि पिठी साखर, ह्या दोघांना मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला ह्याची देखील लाडू वळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे हलक्या हाताने वळून आपला लाडू तयार आहे। त्याच्यावरती पिस्त्याचा काप लावला आहे। अशाच प्रकारे सर्व लाडू आपण वळून घ्यायचे आहेत। बेसन आणि रव्याचे लाडू रेडी आहेत। आता आपण बघून घेऊया 3र्या प्रकाराचे लाडू, ते आहेत खोबऱ्याचे लाडू। खोबऱ्याचे लाडू बनवणे खूपच सोपे असतात। ह्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरा, डेसिकेटेड कोकोनट, पिस्ता, कंडेन्स मिल्क, तूप आणि केसर। केसरला आपल्याला दुधामध्ये बुडवायचं आहे। आता एक पॅनमध्ये आपल्याला तूप गरम करायला लावायचं आहे, त्यामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घालून त्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे। डेसिकेटेड कोकोनट परतल्यावरती आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत केसर। इथे तुम्ही पिवळा खाण्याचा कलर देखील वाप टाकू शकता, जेणेकरून लाडूला अजून छान कलर येतो। हे परतून झालं आहे, आपण ह्याला दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत कंडेन्स मिल्क, आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आणि हातामध्ये घेऊन लाडू वळतात का बघायचे, जर लाडू वळत नसतील तर आपण त्याच्यामध्ये अजून थोडं कंडेन्स मिल्क घालायचं आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला ह्याचे देखील लाडू बनवून घ्यायचे आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा।
शेअर करा. थँक्यू.